पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास भुगा ओम नमो जय अद्या वेदपते पाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानरयुथ मुख्यम श्री राम दूतम शरणं प्रपद्ये अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र एते नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशि नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशि ओम नमो ज्ञानेश्वर असे अरणगाव निवासी संत शिरोमणी सावता महाराज ज्यांच्या पायाच्या प्रसादाला तुमच्या समोर उभे राहण्याची आणि गेली अनेक वर्षापासून ही सेवा करण्याचं परम भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं
जीवनाच्या प्रवासात लाभलेले समर्थ सद्गुरू स्वानंद सुख निवासी सचिदानंद संत श्रीपाद बाबा संत रामनाथ बाबा मुळशी तालुक्यातील सर्व कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य वादनाचार्य आदि करून या ठिकाणी सर्व या लवणे गावातील जमलेले ग्रामस्थ मंडळी आणि आपल्या गावातील हा शब्द आहे आपल्या सावता महाराजांचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून या सावता महाराजांच्या कार्यक्रमाकरिता बाहेर गावामध्ये या गावातील जिलेल्या लेखी बाळे की ज्या खास महाराजांच्या उत्सवाकरिता ज्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्या सर्व पितृतुल्य मातृतुल्य असणाऱ्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आजच्या कीर्तनाला साथ करण्याकरिता श्री क्षेत्र आळंदीवरून काही मंडळी आलेली आहेत या पंचक्रोशीतील सर्व टाळकरी मंडळी उपस्थित आहेत माझे मित्र आदरणीय प्रशांत महाराज हे लातूरवरून या ठिकाणी सहभागी आहेत या गावाचं भूषण आदरणीय मारणे महाराज आमचे संतोष महाराज असतील कदाचित मी नाव घेतलं तर अतिशयोक्ती होण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी सावतोबाच्या दरबारामध्ये जी ही मंडळी उपस्थित आहे त्या सर्वांच्या चरणी प्रथमतः कोटी कोटी अभिवादन करतो तुमच्यापर्यंत हा आवाज देण्याकरिता साऊंड सिस्टीम वाले यांना अभिवादन पखवाज वादक हार्मोनियम वादक सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून आता सेवेला सुरुवात करतो आपल्या सप्ताहातला जागराचा म्हणजे संध्याकाळच्या सत्रातला तसं पाहायला गेलं तर हा शेवटचा दिवस संप्रदायाच्या नियमाप्रमाणे शेवटच्या दिवशी मागणीवर अभंग घ्यावा असा दंडक आहे कारण कुठल्याही कार्यक्रमामध्ये काल्याचं कीर्तन पहिल्या दिवसाचं कीर्तन आणि हे आजचं कीर्तन हे थोडस बांधलेलं असतं बांधलेलं म्हणजे दोरीनं नाही नियमानं बांधलेलं असतं पण थोडस या ठिकाणी आज ज्यांची पुण्यतिथी आहे थोडासा मनामध्ये विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर असं माझ्या स्वतःच्या लक्षात आलं आणि इथं उभं राहिल्यानंतर पुन्हा एक गोष्ट लक्षात आली की अरे इथली जी मंडळी आहे ही फक्त जवळजवळ 99% सावतोबाच्या वंशामधली आहे बरोबर एका चूक आहे आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या माणसानं सांगितलेलं आपली माणसं ऐकत असतात बरोबर एका चूक आहे आपल्या घरातील वडीलधारी मंडळी आपल्या घराण्यातली मंडळी यांनी जर एखादी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट सातत्याने आपल्या समाजातली मंडळी ऐकत असतात म्हणून इथं आल्यानंतर पुन्हा विचार बदलला आणि मुखातून हा अभंग तुमच्या समोर बाहेर पडला हा अभंग लिहिणारे आहेत ज्यांच्या मळ्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या पायावर लोळून घेत जात आषाढीला जर तुम्ही पाहिलं तर लाखोचा समाज असतो माझ्या नानोबाची माझ्या तुकोबाची Thank you.
महाराष्ट्रामध्ये जेवढे संत आहेत या सर्व संतांच्या पालख्या दरवर्षी नित्यनेमाने माझ्या अखिल कोण ब्रह्मांड आहे पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरिता निघतात. ज्या संतांची पालखी निघते त्या संतांच्या समवेत हजारो माणसं पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होतात. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता, राहण्याची खाण्याची पिण्याची तमा न बाळगता वारकरी या वारीमध्ये सहभागी होतात. अख ब्रह्मांड फक्त एकच जय घोष चालू राहतो. अवघे गळते पंढर ज्ञानोपारायणच्या समकालीन संत शिरोमणी सावता महाराज आहे.
आणि परमार्थातला अधिकार जर पाहायचा झाला तर आपल्या जीवनामध्ये कर्मे इशू भजावा हा जो 5,500 वर्षापूर्वी भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने जो भक्ती मार्गातला महान संदेश गीता शास्त्रामध्ये सांगितलेला आहे कर्मे इशू भजावा म्हणजे आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे हे कर्म प्रामाणिकपणाने ईश्वराचं स्वरूप समजून किंवा ईश्वरानं दिलेलं हे योगदान समजून आपल्या वाट्याला आलेलं कर्म करावं आणि ते कर्म करत असताना भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करून जीवनातला प्रवास करावा असा कर्मे इशू भजावा हा जो संदेश गीतेने 5,500 वर्षापूर्वी दिला तोच संदेश माझ्या सावतोबानी स्वतःच्या जीवनामध्ये आणला. आणि मला वाटतं या ठिकाणी जी राहणारी मंडळी आहे ही मंडळी सुद्धा रात्रंदिवस कावाड कष्ट करणारी मंडळी आहे. आपल्या काळ्या आईशी इमान राखणारी मंडळी आहे. रात्रंदिवस कावाड कष्ट करायचे या काळ्या मातीतून मोत्याचे अंकुर उगवायचे आणि त्याच्या विक्रीवरून आपला उदरनिर्वाह करायचा हा तिथल्या सर्वसामान्य माणसाचा व्यवसाय आहे. सावतुवाणी जे केलं कांदा मुळा भाकरी सर्वांमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेऊन सावतोबाने आपला मळा फुलवला. सावतोबा असं म्हणतात आमची माळीयाची जात आणि शेत लावू. शेत कुठं लावतात ते बागायती. आता बागायती आणि जिरायती हे दोन प्रकार आहेत शेतीचे बरं का. मला वाटतं 99% आपल्या इथली जमीन बागायती जमीन बागायती पण माणसं अजून बागायती नाही झाली. सावतोबा म्हणतात आम्ही आमचं जे शेत आहे हे कुठं लावतो तर बागायतीमध्ये लावतो. शेत म्हणजे ते शेत पाहू नका. हे 3.5 हाताचं शेत जे आहे ना महाराज याला शेत म्हटलेलं आहे राजा हो. आणि हे शेत बागायती कधी होईल तर ज्या वेळेला या शेतामध्ये भरपूर पाऊस असेल भरपूर पाणी असेल. आता सगळ्यांचे चेहरे आकाशाकडे लागलेले आहेत. यावर्षी निसर्ग राजाने फार सुट्टी दिली पावसाला नाही का. अगोदर एप्रिल मे मध्ये कंटाळून सोडलं आणि आता मात्र तो दडी मारून बसलेला आहे. सगळ्यांच्या डोळ्यांच्या भोया वर लागलेल्या आहेत. सावतोबा म्हणतात आमचा जो मळा आहे ना तर आमचा जो मळा आहे हा 3.5 हाताचा मळा आहे आणि तो मळा बागायती आहे महाराज.
आता जात म्हणजे काय? आपल्या भारत देशामध्ये 18 पगड जातीची माणसं गुण्यागोविंदाने नांदताना आपल्याला दिसतात, पण संत महात्म्यांच्या बाबतीचा जर विचार केला तर त्यांच्याबद्दल एक वाक्य असं म्हटलं गेलं, जाती न पूछिए साधू की, पूछ लीजिए ज्ञान, अरे मोल करो तलवार का, पडा रे दोम्या। ज्याला फक्त अखिल मानवजात ही एकच जात दिसते ते संतांची जात असते। मराठा, कुणबी, साळी, माळी, तेली या तुम्ही आम्ही निर्माण केलेल्या जाती आहेत, पण संतांची जात मात्र एकच आहे, ती म्हणजे अखिल मानवजात। आणि या अखिल मानवजातीला सुख मिळावं, शांती मिळावी, समाधान मिळावं, बस बस याकरिता रात्रंदिवस ज्यांचा प्रयत्न आहे त्यांना संत म्हणतात। सावदोबांनी असा मळा केला महाराज, आमची माळियाची जात शेत लावी बागाईत, आमा हाती मोठ नाळा, आणि पाणी जाते फुल झाडा, शांती सेवंती फुलली, मोगरा जाई तुई व्याली। हे सगळे व्यवहारिक सत्तेतले उदाहरण सावतवाने आपल्या समोर मांडले, आणि शेवटचं प्रमाण असं दिलं, सावता म्हणे केला मळा। आता कोणता मळा केला असेल सावतवाने हे तुमच्या लक्षात येईल, विठ्ठल पायी गोविंदा गडा। आपल्या प्रत्येक श्वासागणी विठ्ठलाचं नाम चिंतन करून एक असं स्थान, अढळ स्थान प्राप्त करून घेतलं की ज्या स्थानावरून सावतोबाला प्रत्यक्ष जगाचा, ब्रह्मांडाचा मालक त्यांच्याकडे आला हो, काय ताकद असेल सावतोबाला, आणि कोणत्या जीवावर ते एवढं जबरदस्त अशा प्रकारचं भक्तीचं मार्गदर्शन आपल्या सगळ्या मंडळींना करू शकतात, असं काय सामर्थ्य आहे सावतोबाकडे, कोणत्या जीवावर कोणत्या आधारावर एवढं जबरदस्त बोलू शकतात, जगा काळ फाय आम्ही माता दिला पाय। चांगला विचार जर केला तर इथं बसल्या प्रत्येकाला भीती आहे की मरणाची भीती आहे, प्रत्येकाला मरणाची भीती आहे। मागील कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं, प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये आपल्याला कोंडून घेतलेला आपण पाहिला, का तर प्रत्येकाला वाटत होतो मी जगलो पाहिजे, बरोबर आहे का नाही, मी जगलो पाहिजे। आता लोक म्हणतात की बऱ्याच लोकांनी माणसं वाचवली, पण माणसं वाचवायचं लोकांच्या हातातच नाही हो। एक उदाहरण मी माझ्या वाचण्यामध्ये आलं, एक वानरीण आहे जिचं तोंड काळं असतं बघा, ती काळ्या तोंडाची जी वानरीण असते माकडी, तिच्या ती पिलाची काळजी ती करत नाही, ते पिलू तिच्या पोटाला चिकटलेलं असतं, बरोबर आहे महाराज। इतक्या झाडावून या झाडावून त्या झाडावर त्या झाडावून त्या झाडावर उड्या मारते, पण ते पिलू मात्र तिच्या पोटाला घट्टच चिकटलेला असत, इतकं फिट पकडत ते त्या पोटाला कल्पनेच्या बाहेर। असं म्हणतात एक दिवस असा महापूर आला, त्या महापुराच्या नदीच्या किनाऱ्यावर एक मोठं झाड आहे, आणि त्या झाडावर बरेचसे वानर आहेत, त्याच्यामध्ये ही माकडे सुद्धा आहे, आणि महाराज पाणी नदीला चढायला लागलं, आजूबाजूला झाड नाही, उडी टाकावी तर पाण्यातच उडी टाकावी, याच्याशिवाय पर्याय नाही, रात्रीची वेळ। आणि अशा प्रसंगामध्ये ज्यावेळेला ते पाणी वाढायला लागलं, त्यावेळेला ते पाणी जवळजवळ आता त्या झाडाच्या शेंड्याकडे चाललं, त्या माकडीने जवळ ते पिल्लू आहे, ती स्वतःचा जीव आणि त्या पिलाचा जीव वाचवण्याकरिता अगदी झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसली, पण ज्या वेळेला ह्या महापुराचं पाणी त्या शेंड्यापर्यंत गेलं, आणि आता मात्र ती माकडींचं फक्त छाती एवढी, कमरे इतकी माकडीं ती पाण्यात गेली, पिलू डोकं वर काढते आहे, आता मात्र त्या माकडींचा नाविनाश झाला, तिने त्या पिलाला असं पायाखाली दाबलं आणि त्या पिलावर बसली ती, आणि स्वतःचा जीव वाचू लागली। मला सांगायचं तात्पर्य हे आहे की प्रत्येकाला स्वतःचा जीव प्रिय आहे, पण या जगाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपण जगण्यासाठी आलो नाही तर एक दिवस मरण्यासाठीच आलेलो आहोत। एक दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठरलेला आहे, तो दिवस कोणता आहे माहित नाही, कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरवसा। महाराज आपला जो देह आहे हा क्षणाचा सुद्धा याचा भरवसा नाही, क्षण भंगुर नाही भरा,
प्राधान्य क्रमाने जर जीवनामध्ये प्राधान्य द्यायचं असेल तर राम राम स्मरा आधी। पण आमचे गुरुजी विनोदाने सांगायचे ते म्हटले आम्ही जेवायला आधी झोपायला मधी आणि भजन म्हटलं की मग भजनाला कधी मधी। आता खरे का खोटं माहित नाही तुम्ही विचार करून पहा, चांगला विचार करा। चांगला विचार केला तर तुमच्या लक्षात येईल महाराज संत शिरोमणी सावता महाराज हे माळी समाजामध्ये जन्माला आले पण त्या समाजाचं त्या कुळाचं वर्णन नामदेवरायासारख्या महात्म्यांनी करावं। धन्य ते अन्नरत्नाची खान जन्मला निधान सावता तो। सावता महाराज म्हणजे भक्तीचा मूर्तिमंत समुद्र की ज्याचं मोजमापच करता येत नाही, कॅल्क्युलेशन करता येत नाही, ज्याचं पाषाणाला किंवा तो तुम्ही मोजमाप करण्याचा प्रयत्न केला तर मोजमाप करता येत नाही। आई वडिलांना सुद्धा महाराज धन्यवाद देतात, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा नामामुळे त्याचा वंश सुफळ झाला, नामामुळे त्याचा जन्म सुफळ झाला आणि वंश उद्धरिला माळियाचा। आता माळियाचा म्हणजे माळी जाती जन्माला आलेल्या माणसाचा नाही, ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांचा। कदाचित तुम्ही माझ्यावर आक्षेप घ्या कारण सावतोबाचा जो आग्रह आहे तो आग्रह असा आहे की माझा जो माणूस आहे किंवा माझा जो भक्त आहे हा माझा भक्त पांडुरंगाचा भक्त आहे आणि पांडुरंगाला आवडते तुळशीची माळ, कारण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ गोपीचंदनाचा टिळा आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। मग आता नुसतं माळी समाजात जन्म येऊन
वंश उद्धरीना माळ्याचा हे म्हणणं तेवढंस शक्य होणार नाही। तर गळ्यामध्ये जोपर्यंत तुळशी पत्र तुळशीची माळ आपण परिधान करत नाही तोपर्यंत उद्धार अटळ आहे। आता सावता महाराज हे जे बोलतात हे कशाच्या बळावर बोलतात? तर सावतोबाकडे भगवान परमात्म्याचं नाम आहे। सावतोबाच्या जीवनामध्ये भगवंताचं नाम त्यांच्या जीवनामध्ये गुरु माऊलीकडून प्राप्त झालेलं आहे आणि त्या नामाच्या जोरावर त्या नामाच्या चिंतनावर त्या नामाच्या पार्श्वभूमीवर सावता महाराज कलिकाळावर सोटे मारायला निघालेले आहे। आपला जर विचार केला तर आपल्याला शेवटच्या क्षणाला धन कमाविले कोट्यान कोटी संगे न येणे लंगोटी पलंग न्यायला सुपती शेवटी गोवऱ्या संगती। आपल्या सोबत शेवटी काय आहे महाराज? करोडोपती जरी माणूस असला तरी शेवटी आपल्या सोबत गौऱ्या आहे। प्रमाण शब्द गेली काय पण तुम्ही प्रमाणाचं दिलं तर मला हे पुढचं चिंतन मांडणार नाही। तर रात्रीचे 9 वाजतील तुमची तयारी असेल तर प्रमाण देत राहा। कुठपर्यंत आलो होतो आपण सगळा? नुसते प्रमाण देणं चालले हो, आपल्या सोबत शेवटी गौरी आहे ते ध्यानात ठेवा। मला सांगायचं तात्पर्य हे आहे की कितीही जरी संपत्ती आपण मिळवण्याचा प्रयत्न केला तर शेवट आपला मात्र स्मशानभूमीवर येतो आणि आपल्या सोबत कमरेचा जो करगोट आहे हा करगोटा सुद्धा लोक सोडून घेणार आहे। ही गोष्ट ध्यानात ठेवून जीवनाचा प्रवास करा। इतरांनी सांगितलेलं नाही पण आपल्या महाराजांनी जे सांगितलं ते मी तुमच्या समोर मांडणार आहे। सावतोबा महाराजाकडे भगवंताचं नाम आहे, हे नाम जगाच्या पाठीवर उघड नाही, हे नाम जगाच्या पाठीवर गुप्त आहे। जसं मेहंदी के पत्तों में लाली है वो भी अपने आप छुप जाए। मेहंदीचे पानं कसे असतात, त्याचं झाड पाहिलं का तुम्ही? त्याचा रंग कसा असतो? हिरवा असतो। पण ज्या वेळेला त्या पानावर प्रक्रिया केली जाते आणि मग ती मेहंदी आपल्या हातावर लग्नाच्या वेळेला महिला मंडळी लावतात बघा, आता हिरवे पानं कुठले जातात, त्याच्यामध्ये काही केमिकल टाकून आणि त्यानंतर ते हातावर लावल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी। मला सांगायचं हे तात्पर्य हे आहे की मेहंदी के पत्तों में लाली है वो भी अपने आप छुप जाय। तसं या ठिकाणी प्रत्येक बसलेला माणूस हा देव आहे। तुम्हाला ही गोष्ट पटणार नाही। तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म मूर्खने वर्म संत चरण। महाराज आम्ही वैकुंठवासी हे तुकोबारांनी म्हणावं, ते वैकुंठाहून आले आणि आपण कुठून आलो? आपण वैकुंठाहूनच आलो। पाप आणि पुण्य समासमी तरीच पावे ही कर्मभूमी। पाप आणि पुण्य समान झालं आणि 84 लक्ष योनीमध्ये सर्वात श्रेष्ठतम असणारी जी योनी आहे म्हणजे मनुष्य योनी, ती योनी आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेली आहे। पहिलं भाग्य आहे की आपण भारत भूमीमध्ये जन्माला आलो। भागवत कार्य त्या ठिकाणी असं वर्णन करतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती एत विवेकी पुरुषार्थी त्याचा वशवचनी परमात्मा। भारतामध्ये जन्म मिळणं दुर्लभ आहे, आपण भाग्यवान आहोत की ते आपल्याला मिळालं। त्यातल्या त्यात महाराष्ट्र सुदुर्लभ, महाराष्ट्रात मिळणं दुर्लभ आहे, भाग्यवान आहोत आपण आपल्याला महाराष्ट्रात जन्म मिळाला। बरं आता हा जर गडचिरोली जिल्ह्यात मिळाला असता तर आपल्याला भक्तीचा एवढा वसा आणि वारसा लाभला असता का? तिकडे जे पलीकडचे जिल्हे आहेत धुळे नंदुरबार किंवा गडचिरोली चंद्रपूर वगैरे, तर त्या भागात महाराज आजही अत्याचार आहे, अनाचार आहे। चांगला विचार जर केला तर आमच्या स्त्रिया त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहे। मला सांगायचं तात्पर्य आहे
की अशा जर ठिकाणी आपल्याला जन्म मिळाला असता तर अवघड झालं असतं. आपण भाग्यवान आहोत की ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा पाया रचला गेला. अवतार घेतला अशा पुणे जिल्ह्यामध्ये आपण जन्माला आलेले आहोत. दुसरा आणखी भाग्य सांगू का महाराज, ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे म्हणजे सांस्कृतिक राजधानी आहे आणि या सांस्कृतिक राजधानीमध्ये आज आपल्या प्रत्येकाचं वास्तव्य आहे. हे जे लेकरं उभे राहिले नाही ताळ घेऊ, ही आपली खरी संपत्ती आहे. पण हे अजून आपल्याला कळालेलं नाही. मला वाटतं जवळजवळ 50 ते 1 कोटी रुपये घालून आपण हे मंदिर उभं केलं, बरोबर आहे का नाही? ही जशी आपल्या गावाची आध्यात्मिक संपत्ती आहे तशी ही जी लेकरं आहेत ना निरागस निष्पाप, ही लेकरं म्हणजे आपल्या गावाची पुन्हा एकदा चालती बोलती संपत्ती आहे. या लेकरांनी सुसंस्कारित व्हावं, या लेकरांनी चांगल्या पद्धतीनं जीवन जगावं, या लेकरांनी माणूस म्हणून जगावं, भविष्य काळामध्ये याकरिता आपले काय प्रयत्न आहेत? सध्याच्या शाळा लेकरांना एवढ्या संस्कारक्षम बनवतील एवढी क्षमता त्या शाळेकडे आज पाहायला मिळत नाही. चांगला विचार जर केला या तारांगणीतीर्ण क्षेत्रामध्ये अशी एक शाळा आहे ज्या शाळेमध्ये शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही, ती म्हणजे जोग महाराजांची शाळा आहे. आणि मला वाटतं आमचे हे जे महाराज आहेत हे त्याच शाळेत शिकलेले आहेत. हा सांगायचं तात्पर्य हे आहे, ज्या शाळेत शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही अशी शाळा आणि अशा शाळेच्या जवळ आपण आहोत. आपण एवढं 50 लाख रुपयाचं मंदिर इथं उभं केलं, मला सांगायचं तात्पर्य हे आहे की हा जो उत्सव चालतोय हा उत्सव एका दिवसापुरता नसावा, सुखाचा सोहळा असावा आणि तो सोहळा एका दिवसापुरता नसावा. देवाने तुम्हाला इतकं भव्य दिव्य श्रीमंत केलेलं आहे की एक एक माणूस इथला लखोपती माणूस आहे. देवाकडे मागणी करताना संत अशी मागणी मागतात, देवा साजू कातवा शिळी आणि देई भोगेच्या वेळी. देवा तुझी भक्ती करत असताना एवढंच आम्हाला दे, जशी असेल तरी भूक ज्या वेळेला लागेल ना देवा त्यावेळेला आम्हाला शिळी भाकरी जरी मिळाली तरी आनंदाने आम्ही ती चाखू खाऊ. मला वाटतं इथं शिळी भाकरी खाणारा माणूस एकही नसेल अशी अपेक्षा करतो. रोज ताज्या ताज्या चपात्या आपल्या पंचपक्वानाचं ताट आपल्या समोर येतं,
ही संस्कृती जर आपल्याला जपायची असेल गडे हो, तर हा उत्सव एका दिवसाचा आणि सात दिवसाचा करून चालणार नाही। कमीत कमी महिन्यामध्ये या मंदिरामध्ये टाळ वाजले पाहिजे। कदाचित तुम्हाला माझं म्हणणं पटणार नाही, पण खरंच सांगतो, तुम्हाला संस्कृतीचं संवर्धन जर करायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीनं पावलं उचलावी लागतील। महाराज, सध्याची परिस्थिती अतिशय विचित्र अवस्थेमध्ये आहे, मला ते सांगायची गरज नाही, सगळं तुम्हाला माहित आहे। तुमची मुलं आहेत ना, ही मुलं यांनी कमीत कमी आठ दिवसातून एक दिवस एक तास तरी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे। ती घरी वाचणार नाही, मग या मंदिरामध्ये तुम्हाला एखादा माणूस उभा राहायला पाहिजे याच गावातला। त्यानं काय नाही, आठ दिवस काम करायचं स्वतःच्या चरितार्थासाठी, स्वतःच्या प्रपंचासाठी, पण आठ दिवसातला फक्त एक तास काढायचा आणि जी निरागस निष्पाप मुलं आहेत त्या मुलांना घेऊन या मंदिरात बसायचं। मला वाटतं कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही, का घेतील? आमच्या मंदिरामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी का वाचता असं कोणी ऑब्जेक्शन घेईल का? अजिबात घेणार नाही। पण तुम्ही हे कुणीतरी एकाने पुढे होऊन केलं पाहिजे। ती लहान लहान मुलं, त्यांनी जर त्याच्यावर नुसते बोट जरी फिरवले तरी सुद्धा त्यांचं पुढचं भविष्य अतिशय उज्ज्वल असणार आहे। नक्कीच त्यांच्यामध्ये संस्कार क्षम ती मुलं होती, जाऊ द्या, ती बाकीचं काही नाही करणार, पण कमीत कमी आपल्या घरातल्या मायबापाला तरी सांभाळतील हो। आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे, चांगला विचार जर केला तर या ठिकाणी शिकून सवरून आम्ही मोठे होतोय, पण आम्ही संस्कारही होत आहोत। एक उदाहरण तुमच्या पुढे मांडतो आणि माझ्या मूळ स्वरूपाकडे येतो। समाजाची स्थिती फार भयानक आहे। आमच्या विदर्भामध्ये एक मोठे प्राचार्य पदाला दोन महात्मे होते, प्राचार्य पदावर होते, त्यांची मुलं त्यांनी इतकी शिकवली, दोन मुलं ती MD झाली आणि अमेरिकेमध्ये गेली, करोडो लाखो रुपयाचा तो पगार मिळवू लागली आणि पगार मिळवता मिळवता अमेरिकेमध्ये ती स्थायिक झाली। महाराज, त्यानंतर असं झालं की हे दोघेही वयोवृद्ध झाले, मुलं विचारू लागले की बाबा तिकडं चला, पण आता जी माणसं खेड्यात वाढलेली असतात त्यांची नाळ त्या मातीशी जुळलेली असते। इथं जरी बंगला असेल, ACची हवा असेल, पण सगळा दरवाजा बंद असतो ना, आणि या माणसांना बंद दरवाजा चालत नाही, यांना दरवाजा उघडा पाहिजे, घरी माणसाची आवक जावक पाहिजे। इथं ते मुलं सांगायचे बाबा तिकडं चला, पण त्यांनी सांगितलं नाही बाळांनो, आम्ही इकडंच राहतो, तुम्ही तुमचं जगा तिकडं, हरकत नाही, तुम्ही चांगल्या उच्च पदावर काम करत आहात। शेवटी एक दिवस हे वयानं वयोवृद्ध झालेले आहेत, आईला अचानक ताप भरला आणि त्या तापेमध्ये पुन्हा अशक्तपणा आला, अर्धांगवायूचा झटका आला आणि ती अगदी आजारी पडली। आईला त्या वडिलांनी म्हणजे तिच्या नवऱ्याने दवाखान्यात नेलं, दोन दिवस आई दवाखान्यात राहिली, पण तिसऱ्या दिवशी मात्र आई अनंताच्या प्रवासाला निघून गेली। आई गेली हे ज्यावेळेला त्या बापाला म्हणजे पतीला कळालं, त्यावेळेला गलित गात्र झाला अवयव, इकडून फोन केला मुलांना, बाळांनो तुमची आई अतिशय आजारी आहे, तुम्ही आहे या परिस्थितीमध्ये, आईला भेटण्याकरिता या। मुलांना तार गेली, फोन गेला, मुलांनी विचार केला की बाबाचा फोन आला, आपण गेलं पाहिजे। दोन भाऊ दोन ठिकाणी होते, दोन भाऊ दोन ठिकाणाहून एकत्र आले आणि विचार करू लागले की आता इथून अमेरिकेहून महाराष्ट्र आपल्या भारतामध्ये जायचं, महाराष्ट्रात जायचं, किमान 23-24 तासाचा प्रवास आहे। एक म्हटला माझ्याकडं अत्यावश्यक सेवा आहे, त्याच्यामुळं मला तर काही हे शक्य नाही, पण लहान्या दादाला सांगितलं, लहाना भाऊ दादा यावेळेला तुम्ही जा, काय आहे म्हणण्याची शेम कुशल खुशाली आहे, ती खुशाली सुद्धा विचारून तुम्ही आता दोघं जण जा। शेवटी नाविलाज झाला, लहान्या भावाला विमानाचं तिकीट काढलं आणि 24 तासाचा प्रवास करून लहाना भाऊ पुण्यासारख्या किंवा त्या आपल्या या महाराष्ट्रासारख्या भागात उतरला। आईचं पार्थिव त्या बर्फात छादीत ठेवलेलं आहे, कारण का तर 24 तास जर ते पार्थिव बाहेर राहिलं तर त्याला दुर्गंधी येते, म्हणून ते बर्फामध्ये ठेवलेलं आहे। आणि ज्यावेळेला हा मुलगा आणि त्याची पत्नी घरामध्ये आली, वडिलांनी दरवाजा उघडाच होता, सगळे लोक घरामध्ये बसलेले होते आणि एकट्या मुलाला पाहिलं, त्यावेळेला
वडला की टाहू फोडला आणि मुलगा आणि तो वडील एकमेकाच्या गळ्यात पडले आणि काय मोकळून रडायला लागले. मुलाला कळेनासं झालं की वडिलाने तर फोन केला की आईची तब्येत बरोबर नाही, लवकरात लवकर या. आणि आज तर वडील आपल्या गळ्यात पडून रडतायत, नेमकं काय झालं? शेवटी मुलानं नाव विलासानं विचारलं की बाबा आई कुठं आहे? त्यावेळेला बाबाने सांगितलं, बाळा आई 2 दिवसापूर्वी देवाघरी निघून गेलेली आहे. पण बाळा तू आलास, मोठा दादा अजून दिसत नाही, कुठं आहे तो? त्यावेळेला त्या मुलानं जे उत्तर दिलं ते हृदय चिरफाड करून टाकणार आहे. तो मुलगा म्हणतो, बाबा यावेळेला आई गेली. मोठा दादा असा म्हणाला की आई जाण्याच्या मार्गावर आहे, यावेळेला आईचा अंत्यविधी करण्याकरिता तू जा, उद्या बाबा जातील त्यावेळेला मी परत येईल. मला सांगा, शिकून सोडून एवढं मोठं व्हायचं, लाखोच्या रुपयामध्ये पगार कमवायचा, पण जर जीवनाच्या प्रवासामध्ये संस्कार नसतील तर त्या शिक्षणाला काय करायचं? महाराज हे शब्द त्या मुलाचे निर्वाणीचे वडिलांनी ऐकले आणि एका क्षणामध्ये हात टाकण्यात आला आणि वडीलही त्या ठिकाणी धारातीर्थी कोसळले, वडीलही पडले. एकाच बाजूला दोनही चिता रचण्यात आल्या आणि त्या चितेला या मुलाने एकट्याने अग्नी दिला. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की जर आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण व्हावी असं जर तुम्हाला वाटत नसेल तर आपल्या वंशामध्ये आलेले सावतोबा यांचं म्हणणं आपण ऐकलं पाहिजे. सावतोबा हे कशाच्या जीवावर बोलतात? तर नामाच्या जीवावर बोलतात. किती वर्ष झाले महाराज हा सप्ताह चालू होऊन? 18 वर्ष चालू झाले. 18 × 7 एवढ्या कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला नामाबद्दल देवाबद्दल उपदेश केलेला आहे, पण तरी सुद्धा आपण ऐकून काहीच ऐकत नाही. चांगला विचार करा. चांगला विचार केला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्ञानोपारायच्या जीवनामध्ये हे नाम प्राप्त झालं. मी बोलून गेलो, नाम हे उघड नाही. तुम्ही सगळी शेतकरी मंडळी आहात, तुम्ही बी जे आहे ते जमिनीमध्ये पेरता का वर टाकता? काय पद्धत आहे तुमच्याकडे? जमिनीच्या पोटात पेरता का वर टाकता? जमिनीच्या पोटात पेरता, नाही का? जमिनीच्या पोटामध्ये जर बी पेरलं तर ते बी उगवत, त्याच्यासारखा वृक्ष तयार होतो आणि एका बीजापोटी हजारो बीजाची निर्मिती ते करत. एक साळ जर जमिनीत लावली तर ती शेकडो साळी निर्माण करते. एक ज्वारीचा दाणा जर जमिनीत लावला तर तो दाणा कुजतो, तो दाणा सडतो, तो दाणा नष्ट होतो, हजारो दाण्याची निर्मिती तो करत असतो. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबारायच्या जीवनामध्ये हे जे नाम मिळालं, हे नाम सद्गुरु माऊलीकडून मिळालं. माऊलीला विचारलं, माऊली तुम्हाला हे नाम कुणाकडून मिळालं? माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे मी चाळे, सद्गुरुने केला कोडे, माथा हात ठेविला पुढे, विजची वाहिले. माझ्या जीवनामध्ये माझ्या गुरु माऊलींनी माझ्या मस्तकाचं चाळ बनवलं. आता हे जे उभे आहेत ना, हे उभे मुलं, यांना चाळ म्हणजे काय हे शिकवावं लागेल किंवा दाखवावं लागेल की याला चाळ म्हणतात. पोरांना तुम्हाला चाळ माहिती का? म्हणजे मी खरं बोलतो असं मला वाटायला लागलं. महाराज चाळ कशाला म्हणतात या जुन्या मंडळींना विचारा. जमिनीमध्ये टिफणीच्या वर बी पेरण्याकरिता ज्याला 3 छिद्र असतात आणि लाकडाचं एक डोकं बनवलेलं असतं त्याला चाळ म्हणतात. बाबा बरोबर आहे का? हा. माऊली म्हणतात, माझ्या गुरु माऊलींनी माझ्या मस्तकाचं चाळ बनवलं आणि अनादिकालाचं जे नाम आहे आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा राधले सहज स्थिती त्याची प्रेम मुद्रा वृक्षा दिली पूर्ण कृपा केली गहिनाथा वैराग्य तापला सप्रेम निवाला ठेवा तो लाधला शांती सुख निर्द्वंद्व निशंक विचारिता मी सुखानंद हृदय स्थिरावला विरक्तीचे पात्र अनवयाचे सुख येऊन सम्यक अनन्यता निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण पुढे हे पावन कृष्ण नामे. माझ्या गुरु माऊलींनी या परंपरेनं आलेलं जे नाम आहे माझ्या मस्तकाचं चाळ बनवलं आणि ते नाम चाळ्यामधून पेरण्याचं काम केलं.
इथं बसलेल्या प्रत्येकाने विचार करावा, 18 वर्ष झाले आपला सप्ताह चालू आहे, पण आपल्या मस्तकाचं कोणी चाड बनवलं का? जर बनवलं असेल तर आपला मार्ग बरोबर आहे, आणि जर बनवलं नसेल, कल करे सो आज कर, आज करे सो अब, निकल गया श्वास तो करेगा कब? एकदा श्वास निघून गेला करायचं म्हटलं तरी करता येणार? निघून गेला वारा, निघून गेला एकदा श्वास निघून गेला करायचं म्हटलं तरी करता येणार नाही. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, गोरोबा, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, या संतांनी उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माथा, आणि चुकवा बिथा जन्माच्या, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भजित मनोन्या जीव ध्याना, आणि शरण गेला देवासी. ज्ञानोबारायनंतर माझ्या गुरु माऊलींनी माझ्या मस्तकाचं चाड बनवलं आणि ते नाम अनादिकालचं माझ्या कर्णरंध्रामध्ये सांगितलं आणि ते बीज पेरलं. महाराज तुकोबाऱ्याला विचारा, तुकोबाऱ्या तुमचं म्हणणं काय? तुकोबाऱ्या हे असे संत आहेत की दुर्जनाच्या नाशाकरिता आणि सज्जनाच्या संरक्षणाकरिता भगवान परमात्म्याने आतापर्यंत या मृत्यूलोकामध्ये जेवढे अवतार घेतले त्या प्रत्येक अवतारामध्ये तुकाराम महाराज हजर आहेत. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. श्रीमद भागवतामध्ये भगवंतानी 24 अवतार घेतले असा उल्लेख आहे. संत वाङ्मयामध्ये अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अंब ऋषी कारणे 10 अवतार घेसी. या प्रत्येक अवतारामध्ये तुकाराम महाराज हे टेम्परवारी भक्त नाही, तर प्रत्येक अवतारामध्ये ते म्हणतात की मी होतो. ज्या वेळेला तुकोबारायच्या अवतारामध्ये ते आले त्यावेळेला ते म्हणतात की माझ्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्यासारखा महात्मा आला, ज्याला परंपरा आहे मुख्य महाविष्णू चैतन्य. महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ ते दुनिया, हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी चतुर्श्लोकाचारी भागवत ते गुजविताना सांगे नारदासी, नारदे व्यासासी उपदेशिले. ही जी परंपरा आहे ही परंपरा राघव चैतन्य केशव चैतन्य यांच्यापर्यंत आली, आणि याच परंपरेमधील बाबाजी चैतन्य, या बाबाजी चैतन्याने काय केलं? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माझ्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्यासारखा महात्मा आला आणि त्या महात्म्याने माझ्या मस्तकावर हात ठेवला, लावून या हात गुरुवारी ना माथा, सांगितली चिंता न करावी. मस्तकावर माझ्या गुरु माऊलीने हात ठेवला आणि सांगितलं आता तुकोबा चिंता करण्याची गरज नाही, आता अवघी चिंता वारणे. वारणे म्हणजे मरणे. जी माणसं आपल्या गावात वारतात ती परत येतात का हो? परत येतच नाहीत ना ती. मग अवघी चिंता वारली, एकदा चिंता वारल्यानंतर पुन्हा तिनं आयुष्यात येणे नाही. तुकोबाळ्याला नाम मिळालं ते अशा पद्धतीने मिळालं. त्यानंतर नामदेवरायाचा विचार करा, काळल्याची पुण्यतिथी झाली. सगळ्या संत सभेमध्ये ज्या वेळेला गोरोबा काकांच्या घरी संत सभा भरली त्यावेळेला
गुरोबा काकाने बोधाचं थापटणं घेतलं आणि एकेका आपल्या भक्ताला चेक करायला सुरुवात केली. सगळे चेक केले, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आदी करून समकालीन सावता बाबा सगळे मंडळी चेक केले. पण ज्या वेळेला नामदेवरायाचा नंबर आला त्यावेळेला नामदेवरायाच्या संत सभेतून पळाले आणि म्हणले हा काय चावटपणा लावला तुम्ही. कोण म्हणते, ज्याच्या कीर्तनात देव नाचतो, ज्याच्या कीर्तनामध्ये देव नाचतो, ज्याच्या कीर्तनामुळे मंदिराचा दरवाजा फिरल्या गेला औंढा नागनाथ या ठिकाणी, ज्याच्या हातून देवाने दूध प्राशन करावं, दूध पियो मोरे गोविंदला. रात्रीच्या चांदण्या आणि चंद्र घरातूनच दिसतो असं चंद्रमुळे घर आहे. आणि केवळ देवा तुझ्यासाठी हे आणलं रे महाराज. देवाने एकही शब्द न बोलता ते दूध प्राशन करावं. नामदेवा हाती दूध प्याला, कीर्तनामध्ये नामदेवाचे नाचावं देवाने. घरी 18 विश्व दारिद्र्य जरी असलं ना तरी बोलवण्याची सुद्धा दानत पाहिजेत बरं का. एक अभंग आहे नामदेव घाटामधला, काल त्यांची पुण्यतिथी झाली म्हणून सांगतोय. सण दिवाळीचा आला नामा रावणाशी गेला. दिवाळीचा सण आला, सगळीकडे आनंद आनंद आहे आणि नामदेव राय पांडुरंगाच्या रावणामध्ये गेले. हाती धरोनी देवासी चला आमुच्या घरासी. देवा आम्ही गोडदोड खाणार हो, तुम्हाला इथं काय खायला मिळेल म्हणून चला ना आमच्या घरी. देव तेथून चालिले नामयाच्या घराने. देवाला सुद्धा या बाल मित्राचा हट्ट पुरवावा लागला. स्वतःची वीट सोडली आणि जगाचा ब्रह्मांडाचा मालक नामदेवरायाच्या झोपडीत आला. काय करावं महाराज, गोनाईनं देव आला हे पाहिलं, आनंदाला पूर आला आणि मग गोनाईनं काय करावं, तर त्या ठिकाणी गरम पाणी केलं. देव मुक्कामाला आहे, सकाळचे 4 आत त्यांना मंदिरामध्ये पुन्हा राहुला जायचं आहे. आणि मग गोनाईनं गरम गरम पाणी करावं, देवाच्या संपूर्ण अंगाला उटणं लावावं. सगळ्या अंगाला उटणं लावलं आणि मग देवाला सगळ्यांनी स्नान घातलं. एक एक तांब्या देवाच्या अंगावर टाकला. बाळ कुशीला बदर काळीला माथ्याचा, मला वाटते तेव्हा टावेल सुद्धा नसावा देवाला पुसण्याकरिता बरं का. टावेल हे आत्ता आले हो, मला आठवत कितीतरी वेळा बालपणामध्ये आंघोळ घातल्यानंतर मायनं तिच्या पदरानच अंग पुसावं आणि लेकराला घरात घ्यावं. तस गोनाबाईनं काय केलं महाराज, पदर काढीला कमरेचा आणि बाळ कुशीला नंदाचा. भगवंताला आपल्या स्वतःच्या पदरानं पुसलं आणि देवाला जे काही आपल्या घरात होतं ते देवाला जेवायला वाढलं. मी बोलून गेलो की घरी बोलवण्यासाठी सुद्धा मन मोठं लागतं हो. नामदेवरायाचं इतकं अंतकरण मोठं
की रावळामध्ये काकड आरती करावी एकट्या नामदेवाने, त्या नामदेवरायाच्या कीर्तनात देव नाचत होता, त्या नामदेवरायाच्या हातून देव दूध पित होता, नवे नवे नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, एवढा अधिकार नामदेवरायाचा। पण संत सभेमध्ये मात्र नामदेवरायाला कच्च ठरवलं। मुक्ताबाईने निकाल दिला, ज्या वेळा ते म्हटले की हा काय चावटपणा लावला, त्यावेळा बोरोबा काकांनी सांगितलं हेच मडकं खर्च आहे। आता कल्पना करा, आपल्याला थोडं जरी काही आलं नाही, त्याला जर म्हटलं की तुला काही येत नाही, तरी मनाला लागतं ते। इथं देव ताटात जेवतो, कीर्तनात नाचतोय, हातातून दूध पितो, त्याला म्हटलं तू कच्चा आहे। महाराज नामदेवाला पटलं नाही ते। संत सभेतून उठले, रावळामध्ये गेले आणि देवाला सांगितलं, देवा कशाला पाठवलं त्या लोकांकडे मला त्यांनी, अरे त्यांनी माझी निर्भत्सना केली, अपमान केला। त्याला देवाने विचारलं, नामदेवा काय अपमान केला तुझा, देवा सगळ्या लोकांमध्ये मला कच्च ठरवलं। देव हसले आणि म्हटले, नामा ओ नर कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा। काय बोलता म्हणे देवा, नामदेवा तू कच्चा आहेस, देवा मला मान्य नाहीये, माझ्या कीर्तनात येऊन तुम्ही नाचता, हातून दूध सेवन करता, नैवेद्य सेवन करता, मी जिथं बोलवलं तिथं येता, जर तुम्ही माझ्या अंकित आहात तर मी कच्चा कसा। सांगितलं, नामदेवा मला तू एक देशी पाहतो, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये या चराचरामध्ये माझंच अस्तित्व आहे, आणि ते तुला जर जाणायचं असेल तर त्यावेळेला तुला गुरु केला पाहिजे, गुरुची शरणागिरी केली पाहिजे। नामदेवा म्हटले, देवा मला गुरुकडे जाण्याची गरज नाही, तुम्ही म्हणता मी कच्चा आहे पण मी कच्चाही नाही, या उद्या चंद्रभागेच्या वाळवंटात मी तुम्हाला ओळखतो का नाही बघा। दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता चंद्रभागेच्या थंड पाण्यानं स्नान केलं, हातामध्ये गंध घेतलं आणि देवाची वाट पाहत बसले। देवाने विष्ठेतला जो किडा असतो त्या किड्याचं रूप घेतलं आणि नामदेवरायाच्या हातावर गंध होता, त्या गंधावर येऊन बसले। याला वाटलं छी छी मध्ये काय घाणीतला किडा आला, तो किडा हातानं धरला खाली टाकला, देवासाठी गंध उगाळला म्हणे हा काय किडा याच्यात आला, आणि वाट पाहत बसले। दुपारचे 12 वाजले, पोटात भुकेचा डोंब उसळला, आता भूक लागली, शेवटी वाटला आता काही देव येत नाही, रावळामध्ये गेले आणि देवाला सांगितलं, देवा येतो म्हटला होतास ना, कधी येणार आहेस? म्हटले, नामदेव मी सकाळी 6 वाजता 6 आतच आलो होतो। हे बघ म्हणे, तुझ्या हातातल्या गंधाचा सुगंध माझ्या सगळ्या अंगाला लागलेला आहे। नामदेवाला वाटलं नक्की तो किडा आला त्यावेळेला आपली काहीतरी नजर चूक झाली असेल, त्याच वेळेला देवाला असेल। म्हणले, देवा जाऊ द्या, आता उद्या या। दुसऱ्या दिवशी देव गेले, दुसऱ्या दिवशी नामदेवराय देवाला ओळखू शकले नाही, पुन्हा रावळात गेले, म्हणले देवा आले नाही, म्हणले आलो होतो। मग आता म्हणे तिसऱ्या दिवशी या। देव म्हटले, मी काय रिकामा आहे का रे, तुझ्या एकट्यासाठी आहे ना, आता एकदाच येतो म्हणे, जर ओळखलं तर मान्य कर, आणि जर तू नाही ओळखलं तर कमीत कमी एवढं मान्य कर की मी कच्चा आहे म्हणून। आता नामदेवरायासारखे माणसं जर एवढे निबरगट होते महाराज, तर आपली काय दिशा नाही, हा आपल्याकडे काय भक्तीचं एवढे महाराज। तिसऱ्या दिवशी देव स्वतः लोहार झाले, घिसळी झाले, रुक्मिणी आई साहेबाला लोहारीन केलं, गरुडजीला गाढव बनवलं आणि सगळा तो लोखंड जोडण्याचा लवाजमा त्या गाढवाच्या पाठीवर लादला आणि दुपारी 12 वाजता जिथं नामदेव महाराज देवाची वाट पाहत होते तिथे येऊन थांबले। वर पाहिलं तर सावली बरोबर पायाखाली आली रुक्मिणी आई साहेबाला, तो घिसड्याच्या रूपामध्ये आलेला जगदात्मा म्हणतो, रुक्मिणी अगं आता एक करू, दिवस आता माथ्यावर आला, पोटातही भूक लागली, आता एक करू, जरा स्वयंपाक बनव, जेवण करू, मग दुपारून दुकान मांडू। ती म्हणते, महाराज जेवण करायचं बरोबर आहे पण भाजी कशाची करायची? अगं म्हणे आपल्याकडे ते कोंबडा आहे ना, आता ते लोक मांसाहारी असतात बरं का, ते आण म्हणे त्याला, त्याची कर भाजी। ती म्हणे, महाराज ते कोंबडं तिकडंच पळून गेलं। मग म्हणे, बा हे गोरं गोमटं पोरग आहे ना, यालाच टाक पातेल्यामध्ये। हे सगळे उघडे होते, पंचा लावलेला होता, गंध लावलेलं होतं। अगं म्हणे किती सुंदर आहे, टाक याला पातेल्यामध्ये। अहो टाक म्हणल्या बरोबर नामदेवराय जे पळाले महाराज तिथून, तर चड्डी ओली होईपर्यंत पळाले आणि डायरेक्ट कुठं गेले, रावळामध्ये कुंडलिकरायाच्या अलीकडच्या बाजूला मोठा पोल आहे बघा, तिथून ते पळाले। आता एकदम चढ पायऱ्या काय तवा नसतील, चढून पळत गेले आणि डायरेक्ट देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि मोठमोठ्यानं रडायला लागले। म्हणले, देवा वाचव, देवा वाचव। नामदेवरायाकडे देवाने पाहिलं, उठवलं त्याला
आणि म्हणले नामदेवा रे रडायला कशाला काय झालं तुला, म्हणले देवा आज इतके घाण लोक त्या चंद्रभागेत आले त्यांना जागा सुद्धा कळत नाही कुठं काय खावते, अरे म्हटले त्यांचं कोंबडं निघून गेलं आणि ते म्हटले मलाच कापत्या ओळत आलो म्हणून वाचलो देवा, नाही तर आज काही खरं नव्हतं तुझा नामा तुला दिसला नसता। देवा हसले म्हणले ते खरंच तुला माहिती काही काळजी नाही बरं का, अरे मी रडा लागलो इतक्या भीतीनं ग्रस्त झालो नक्की ते लोक इकडे येतील म्हणे मला पकडण्यासाठी। म्हणले नामदेवा काळजी करू नको, तो जो सांगणारा होता तो मीच होतो आणि पातेल्यात जी टाकणारी होती का नाही ती रुक्मिणी आई साहेब होती, ते गाढव नव्हतं रे ते माझं गरुड होतं वाहन, आता तरी मान्य कर की मी कच्चा आहे। आणि मग मात्र नामदेवरायाने सांगितलं देवा पण हे आपल्या दोघांनाच राहू द्या, कारण भरली बूट हे आपल्या दोघात राहू द्या। देव म्हटले असं जमणार नाही, हे दोघात ठेवू आपण, बऱ्याच गोष्टी दोघात ठेवल्या आपण, पण हे जर जगाला कळालं नाही तर लोक असेच कच्चे राहतील ना, ते म्हणतील ज्याच्या ताटात देव जेवत होता कीर्तनात नाचत होता हा एवढा अधिकार ज्याचा होता तो पक्का आहे, पण हे लोकांना ज्या वेळेला कळेल की हा कच्चा होता मग देवानी याला पाठवलं गुरुकडे, म्हणे देवा मला पक्क होण्याकरिता काय करायचं ते सांगा। काय नाही म्हणे सगळी सिस्टीम अगोदर तयार केली आहे, तुम्ही फक्त त्या सिस्टीममध्ये काय करायचंय प्रवाहित व्हायचं आहे। म्हटलं देवा सिस्टीम हे शब्द कळत नाहीत मला, अरे म्हणे अगोदरच पूर्वनियोजन आहे ते औंढा नागनाथ या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग जे आहेत त्या ज्योतिर्लिंगापैकी नागनाथ नावाचं ज्योतिर्लिंग आहे आणि तिथं तुझे गुरु माऊली तुझी वाट पाहत आहेत, जा त्यांच्याकडून गुरुउपदेश घे आणि मग तू मला एकट्यालाच नाही तर ब्रह्मांडामध्ये चराचरामध्ये असणारा देव त्याला तू ओळखू शकशील। नांदोरा गेले महाराज, रावळामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं आतमध्ये एकदम ते ज्याला आपण हिमाळपंथी मंदिर म्हणूया असं ते मंदिर औंढ्या रंगनाथाचं, आणि त्या हिमाळपंथी मंदिरामध्ये प्रवेश केला, आतमध्ये भगवान शिवाचे पिंड आहे आणि त्या पिंडीवर वार्धक्याने जर्जर झालेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे वयोवृद्ध झालेलं एक व्यक्तिमत्व तिथं असं झोपलेलं आहे आणि त्याचे पाय त्या भगवान शिवाच्या पिंडीवर आहेत। हे दृश्य ज्यावेळेला नामदेवराने पाहिलं त्यावेळेला पहिलं मनात विचार आला की म्हटलं गडा मायला देवाने आपल्याला ज्याच्याकडे पाठवलं आता हे पिंडीला लाथा मारायला म्हणजे हे मला काय ज्ञान सांगणार आहे हा, म्हणे ओ बाबा, ते म्हटले बाबा थांब जरा बाळा एक काम कर माझे पाय उचल आणि जिथं देव नाही तिथं ठेव जरा, त्या पायातून अक्षरशः रक्तपीती सारखी त्याच्या त्याला जखमा झालेल्या होत्या, त्या पायातून असा पू आत होता दुर्गंधी येत होती, पण नामदेवराने त्या पायाला स्पर्श करून ते खाली ठेवण्याचा प्रयत्न केला, पायाला स्पर्श झाल्याबरोबर 440 व्होल्टचा करंट लागावा अशा सगळ्या अंगाने मुंगे असले महाराज, आणि तो गुरु तुल्य असणारा तो पाय बाजूला ठेवला, जिथं ठेवला तिथं पुन्हा शिवलिंग तयार झालं, पुन्हा पाय उचलला पुन्हा ठेवला पुन्हा तिथं शिवलिंग तयार झालं, असं करता करता सगळीकडे फिरले सगळीकडे शिवलिंग तयार झाले आणि मग डोक्यामध्ये टूप पेटली की अरे माझ्या देवानी मला ज्याच्याकडे पाठवलं हे काही सामान्य पाय नाही, आणि मग देव बाजूला केला देव सारावे करते आणि संत पुजावे आरते आणि मग त्या पायाची सेवा सुरू केली। एक दिवस नाही दोन दिवस नाही 6 महिने सेवा करतायत, 6 महिन्यानंतर विसोबा काका प्रसन्न झाले, म्हटले नामदेवा तू आता परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला ये समोर बसवलं मस्तकावर हात ठेवला आणि नाथ संप्रदायाचा जो मंत्र आहे जो आदिनाथापासून ज्याचा उगम आहे आणि मुक्ताबाईपर्यंत जो आला होता मुक्ताईने बोध खेचराची केला तेने नामयासी बोधिले, मुक्ताबाईनं खेचर स्वामीला जो काही बोध दिला होता तोच बोध जसाच्या तसा नामदेवरायाच्या मस्तकावर हात ठेवला आणि नामदेवरायाला तो बोध प्रदान केला, तो बोध प्राप्त झाले त्याला नाम म्हणतात की नाम नामदेवरायाला मिळालं। मला सांगायचं तात्पर्य आहे ज्यावेळेला नामदेवराय पुन्हा पंढरपुरामध्ये आले आणि ज्या वेळेला म्हटले आता देवाकडे जायचं नाही गरज त्याला असं तर येईल तो माझ्याकडे, आणि देवालाही वाटलं बऱ्याच दिवसानंतर माझा भक्त गुरु करून आला बघूया मला ओळखतो का नाही ते, देवानी महाराज श्वानाचं रूप घ्यावं, श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्याचं रूप घेतलं आणि नामदेवराय स्वयंपाक बनवत होते त्यातल्या 2 रोट्या आपल्या तोंडात पकडल्या
आणि देव असे लुगलुगू पळायला लागले। नामदुराने ओळखलं की हे पुत्र नाहीये, हा तर माझा विटेवरचा परमात्मा आहे, मला ठकवण्याकरता आला का। नामदेवराने तुपाची हाती वाटी हातात घेतली आणि त्या कुत्र्याच्या पाठीमागे लागले। नामा लागे श्वाना पाठी, सुख्या रोट्या कैशा खासी। देवा देवा थांबा, सुख्या रोट्या कैशा खासा कालवण नाही अजून केलं, पण हे तूप आहे ना, हे तूप घ्या। वाटी घेतली आणि त्याच्या मागं पळायला लागले। देवाने मान मागं वळवली आणि हसले आणि विचारलं, नामा। देव हसून या बोले, नामा कैसे ओळखले। देव हसले आणि कुत्र्याच्या रूपामध्ये असणारा देव नामदेवाशी संवाद करतो, कसं ओळखलं। नामा म्हणे खेचर पायी आणि ओळख झाली सर्वा ठाई। माझ्या जीवनामध्ये खेचर स्वामी सारखा महात्मा भेटला आणि त्याच्या मला सर्वत्र ओळख झाली। नाम प्राप्त करून घेण्याकरिता नामदेवाला पंढरपूर सोडून औंढ्याला जावं लागलं। शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांना स्वतःचं पैठण सोडून देवगिरीच्या किल्ल्यावर असणारे जनार्दन स्वामी त्यांच्याकडे जावं लागलं। विवेकानंदाला रामकृष्ण परमहंसाकडे जावं लागलं। मला सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्याही जीवनामध्ये ज्याच्या जोरावर आपल्याला कळीकाळावर सोटे मारायचे आहे, कळीकाळावर विजय मिळवायचा आहे, कळीकाळावर अधिराज्य निर्माण करायचं आहे, ते निर्माण होण्याकरिता ज्या महात्म्याकडे ते नाम आहे त्या महात्म्याकडे आपण गेलं पाहिजे। आपल्या वंशाचे सावतोबा हे जे बोलत आहे हे फक्त केवळ आणि केवळ नामाच्या बळावर बोलत आहे। अभंगाचं पहिलं Thank you.
एक दिवसचा प्रसंग चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायाचं कीर्तन चालू आहे. ज्ञानोबाराय सारखे महात्मे टाळ घेऊन उभे आहे. जनाबाई सारखी मुक्ताबाई सारखी खाले बसून सांगते जनी मने ज्ञान देवा. अभंग बोलायला लावते आणि असं अभंग बोलता बोलता विटेवरचं सावळं परब्रह्म विटेवरून खाले उतरलं आणि नामदेवरायाच्या कीर्तनात आलं. नुसतं कीर्तनात नाही आलं, नामदेव कीर्तन करी पुढे जप अव्यक्त ते आकार आले रूपाले गुणवंत नाते विटेवरच साजीर गुजीर परमात्म स्वरूप नामदेवाच्या कीर्तनात आलं आणि नाचायला लागलं. सगळ्यांना आनंद झाला, देवाला नमस्कार केला आणि इकडं नामदेवरायांनी हरी कीर्तन चालू ठेवलं. कीर्तन म्हणता म्हणता नामदेवरायाचे डोळे बंद झाले आणि तेवढ्यामध्ये देवाने तिथून पलायन केलं. उठाले देव इकडं सावतोबाच्या मळ्यामध्ये सकाळी सकाळी रामप्रहरामध्ये विहिरीमध्ये मोठ आहे, त्याला दोन बैल लावलेले आहे आणि बैलाचे कासरे सावतोबाच्या हातामध्ये आहे. पाणी काढण्याचं काम चालू आहे, पाणी फुल फळ झाडांना जाते आहे आणि सावतोबा मात्र अगदी एकाग्र चित्ताने ब्रह्मानंदे लागली ताळी पूर्ण देहाती सांभाळी. या ज्ञानाने त्या ठिकाणी भगवंताचं भजन करताय आणि अशा भजनामध्ये तल्लीन असणाऱ्या सावतोबाच्या मळ्यामध्ये ते परब्रह्म आलं. आल्याच्या नंतर आता जसा पाऊस झाला असा सावतोबाच्या मळ्यात असा चिखल झालेला होता मातीचा. त्या मातीवरून भगवंताच्या पावलाचे ठशाचे व्यवस्थित उमटलेले होते आणि ते परब्रह्म ज्यावेळेला सावतोबाच्या जवळ आलं त्यावेळेला सावतोबाचं भजन चालू होतं. सावतोबा भजनामध्ये तल्लीन झाले होते आणि भगवान परमात्मा तिथं आले आणि सावत्याला म्हणतात, सावता अरे मी आलोय. पण सावत्या माझ्या पाठीमागे दोन चोर लागले, एक ज्ञान आहे आणि दुसरं नाम आहे. मला लपवले राजा. सावतोबाची थोडीशी परमार्थातली चिंतनातली समाधी थोडीशी बाजूला झाली. सावतोबाने डोळे उघडले, समोर नुसता लख प्रकाश होता. कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू असा तो परमात्मा सावतोबाने डोळे भरून पाहिला.
आणि डोळे भरून पाहिल्याच्या नंतर पुन्हा डोळे बंद केले आणि भगवान परमात्म्याशी सावकोबा इतूस करू लागले। भगवंता या ब्रह्मांडामध्ये अरे सुईच्या टोकावर बसेल एवढी जागा नाही जिथं तुझं अस्तित्व नाही। तुझं एवढं रूप जर पाहायचं गेलं तर अणुपेक्षा लहान आहे। अणु रेणू या थोकडा तुझा आकाश एवढा आणि मोठ्यात मोठं रूप जर पाहायचं झालं लाखो ब्रह्मांड व्यापून टाकलेलं तुझं रूप आहे। भगवंता तुला कुठं साठवले? तुला साठवण्याकरिता या ब्रह्मांडामध्ये अशी एकही जागा याचा जरा शांत करावं बस नाही कशासाठी बोलावे? भगवंता माय बापा या ब्रह्मांडामध्ये अशी सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा नाही जिथं तुला साठवता येईल। देवा थांब सावतोबाने असं म्हणतात तिथलं एक खुरपं घेतलं आणि आपली छाती विलीन केली आणि भगवंताला त्या छातीमध्ये लपण्यास सांगितलं। तेवढ्यामध्ये देव निघून गेले म्हणून नाम आणि ज्ञान शोधत आलं कुठून? पंढरपूर म्हणजे भूवैकुंठावरून। कुठं आलं? सावतोबाच्या आरणगावामध्ये। आणि ज्ञान सांगतंय ही जी पावलं आहेत ना, नामदेवाला सांगते ही जी पावलं आहेत ना, ही पावलं नक्कीच माझ्या देवाची आहे। ज्ञान दाखवतं ती पावलं बरं का? आणि नाम काय म्हणतं? बरोबर आहे ज्ञानदेवा तुम्ही सांगता ते बरोबर आहे की पावलं माझ्याच परमात्म्याचे आहे। पण माझा परमात्मा कुठं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत चला या पावलाच्या पाठीमागे जाऊ। ज्ञानानं दाखवलेल्या पावलाच्या पाठीमागे नामाच्या समवेत हे दोन चोर सावतोबाच्या मळ्यामध्ये आले। सावतोबा ब्रह्मांडामध्ये विलीन झाले आहेत असं वाटायला लागलं। अष्ट सात्विक भावाचे सर्व काही चिन्ह सावतोबाच्या अंगावर उमटू लागले आणि तेवढ्यामध्ये नामदेव महाराज ज्ञानोबाराय इथं आले आणि सांगतात सावतोबा काही काळापूर्वी आमचा ब्रह्मांडाचा मालक पांडुरंग परमात्मा आला आहे, कुठं आहे तो? सावतोबा निजेष्ठ आहे, एक शब्दही बोलत नाही पण त्यांच्या हृदयरूपी मंचकावर अष्ट सात्विक भावाचा शेना जो पांडुरंगाने परिधान केलेला आहे तो शेना मात्र दिसू लागला। सावतोबा बोलत नाही, ज्ञान सांगत की बघ इथंच देव आहे। नामालाही मी नाही तिथं आल्यानंतर असं माहीत होतं नक्की देव इथंच आहे पण सावतोबा मात्र ब्रह्मांडामध्ये विलीन झालेले आहेत। सावतोबा तो वैकुंठातला देव स्वतःच्या कीर्तनाच्या योगाने नाम संकीर्तनाच्या योगाने त्यांनी तो कीर्तनामध्ये म्हणजे वैकुंठातला देव कीर्तनात आणला। मला वाटतं 2023 मध्ये आपण आपल्या जीवनाचा प्रवास करतोय। तो वैकुंठातला देव आज जर आपल्या कीर्तनात आला तर बरोबर आहे आणि जर नाही आला तर या बुवाच्या अंगावर 18 लिटर रॉकेलचा डबा टाकायचा, रॉकेल राहिलो नाही आता, आणि याला इथंच पेटवून द्यायचं ट्रॅक्टर जवळ बरं का? पण आता वैकुंठातल्या देवाला आपल्याला कीर्तनात आणायचं आहे तो तसा नाही येणार, त्याला आर्ततेनं हाक मारावी लागेल। आर्ततेची हाक ज्या वेळा त्याच्या कानावर जाईल त्यावेळा तो आल्याशिवाय राहणार नाही। मी सगळ्यांचं सांगणार नाही पण ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याच्या नामाचा अनुग्रह घेतलेला आहे त्या सगळ्या मंडळींनी डोळे बंद करा। 2 मिनिटं डोळे बंद करून आपल्या गुरु माऊलींनी आपल्याला जे परमात्म्याचं नाम दिलेलं आहे त्या नामाचं चिंतन करायला सुरुवात करा। सावतोबा सोडू नका हो आम्हाला, उधार
चा पाणी ओळखीच्या माणसाला जेवण खावं
मग आता पदव्यवहार जसा ओळखीवर चालतो तसं परमार्थामध्ये देवाची ओळख असावी का नसावी? संत महात्मे सांगतात आधी ओळखावे देवा आणि मग जावे त्याच्या गावा. अगोदर ओळख पाहिजेत आणि मग त्याच्या गावाला जायचंय. महाराज सावतो आणि वैकुंठातला देव या कीर्तनात आणण्याचा संकल्प केला. अभंगाच्या दुसऱ्या नामदेवाचे घरी 14 जन स्मरती हरी. नामदेवाच्या घरी दळण कांडण करण्याचं काम, गौऱ्या रचण्याचं काम करणारी जनाबाई वैकुंठातल्या देवाला रोज घरी बोलवायची. हो आपल्यालाही त्याला बोलवता येईल, पण तेवढं भक्तिभावानं जनाबाईने जसं जातं गायलं तसं आपल्याला गावं लागेल. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे ओव्या गाऊन कौतुके तू ये रे बावी. सासू आणि सासरा दीर तो तिसरा ओव्या गाऊ व्रताना तू ये रे बा विठला. जनी जाते गाईल कीर्ती मागे राहील थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठला. महाराज वैकुंठातला देव कीर्तनामध्ये आणायचा. तू आजही येतो. कीर्तनाचे दोन तीन प्रकार आहेत, गुण कीर्तन, लीला कीर्तन आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाला करता येईल असं नाम संकीर्तन. एकदा हे नाम हातात प्राप्त झालं आणि मग त्याचं संकीर्तन करण्यास सुरुवात केली. कारण ही मर्यादा संतांच्या घरची आहे. संत महात्म्य म्हणतात की जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. काय होतं या नाम संकीर्तनाने? एकदा त्या साधकाने नामचिंतनाला सुरुवात केली की कापे तो थराळी स्वरूप देखे नेत्री अश्रूच्या भीतरी वाहतातील. थरथर थरथर तो कापायला लागतो. संपूर्ण अंग घामाने डबडबल्या जातं. डोळ्यातून अश्रूपात व्हायला सुरुवात होते. शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या भावा रामायणा आपल्या एकनाथी भागवतामध्ये असं म्हणतात. लहान लेकरू आहे. एका आईनं त्या लहान लेकराला घेऊन ती पुण्याच्या बाजारामध्ये बाजार करण्याकरिता गेली. पण तिथे एक आईस्क्रीमवाला माणूस पाहिला आणि लेकराला वाटलं की मला आईस्क्रीम मिळावी म्हणून ते तिथंच थांबलं. आईनं बाजार केला आणि ज्यावेळेला घराकडे निघायचं आई आणि लेकरामध्ये फार अंतर होतं. जुन्या मंदिरापाशी आई आहे आणि इथं लेकरू आहे. मध्ये बाजार हाट आहे, सगळीकडे गर्दी आहे. लेकरू रडते आईसाठी आणि आईच्या हातात पिशव्या. मग तिच्या लक्षात आलं याने मी माझं लेकरू सुद्धा घेऊन आली होती. मला सांगा इथं बसलेल्या माझ्या सगळ्या आईंना माझी विनंती आहे, समजा असा प्रसंग जर तुमच्या जीवनात आला तर तुम्ही बाजार घेऊन घरी याल का लेकराला शोधत बसाल? पहिल्यांदा काय करसाल? लेकराला शोधणार. बरं ते शोधणार कसं? तर तुमच्या डोळे कोरडे राहून तुम्ही शोधणार का? एक तास झाला माझ्या जीवाचा माझ्या काळजाचा तुकडा कुठं असेल? याला कोणी घेतलं तर नसेल ना, कोणी चोरलं तर नसेल ना, कोणी मारलं तर नसेल ना,
इकड़ आई रड़ते कुना करिता लेकरा करिता आणि इकड़ लेकरू रड़ते कुना करिता आई करिता बराच वेळ होतो आई शोधते मुलगाही शोधतो पण दोघाची मात्र भेटाभेट होत नाही आणि तेवढ्यात गावातली भाजी विकायली कळमकर ताई भेटते म्हणते अहो काय शोधता काय रडता ती म्हणते अगं माझं लेकरू एक तासापासून चुकलं गं काय सांगू तुला भेटतच नाहीये ते आणि त्याच्यामुळे आता त्याला शोधल्याशिवाय बघ म्हणे माझी काय अवस्था झाली अगं म्हणते थांबा मी तिथं सुतार दवाखान्याला भाजी विकायला जाते तिथंच तर लेकरू बसले म्हणे तुमचं आणि मग जेव्हा त्या लेकराला ती आई जवळ जाते आणि लेकराला भेटते आता रडायची काय गरज नाही लेकरू भेटल्यानंतर त्यावेळेला सुद्धा ते दोन एकमेकाच्या गळ्यात पडतात आणि पुन्हा ढसाढसा रडतात रडतात का नाही महाराज नाथ बाबा सांगतात की आई आणि लेकराची भेट व्हावी आणि ती बहुकाळ एकाएकी झाली भेटी आणि तेने ओरडुनी घाले मिठी जेवी पोटी चाले अनिवार हे भागवतातले पुरावे ज्ञानेश्वरीतले पुरावे हे काय माझ्या भावकेतल्या माणसाने लिहून ठेवलेले नाही हे प्रत्यक्ष ज्ञानोपायांच्या ज्ञानेश्वरीतले आहेत आणि म्हणून महाराज वैकुंठातला देव कीर्तनात आला पाहिजे आणि विठ्ठल गाऊनी नाचू रंगी रंग वेगवेगळा आहे तमाशा असेल त्याचा रंग वेगळा असतो निवडणूक असेल तिचा रंग वेगळा असतो एखादी मयत झाली असेल तिचाही रंग वेगळा असतो तसं हरिकीर्तन असेल हरिकीर्तनाचाही रंग वेगळा असतो नामचिंतन असेल त्याचाही रंग वेगळा असतो आणि म्हणून या ठिकाणी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावणी नाचवणी प्रत्येक माणसाला गरज आहे सुखाची या धर्ममंडपामध्ये जेवढे मंडळी बसलेले आहेत कुणाला दुःख व्हावं असं वाटतं हातवर करावं मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी जीवे न भावे संत महात्म्याचं प्रमाण आहे मला दुःख व्हावं असं कुणालाच वाटत नाही का वाटते कुणाला बरं कुणाला दुःख नाही जे कायम सुखी आहेत असे आजन हातवर करा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुझी शोधोनी पाळी मनाद्वारे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले माय बाप या जगाच्या पाठीवर शोधून सुद्धा असा माणूस भेटणार नाही की जो 100% सुखी आहे आणि शोधून सुद्धा असा माणूस भेटणार नाही की मला दुःख दे असं रोज देवाला मागणं करणारा फक्त महाभारतातली कुंतीनं मात्र देवाकडं दुःख मागितलं नाही तर सगळेजण देवाकडं नारळ घेऊन येतात नारळ फोडतात त्यातला छोटासा तुकडा देवाच्या पुढे ठेवतात अख्खा नारळ घेऊन जातात आणि त्याच्या मोबदल्यात देवा मला माझ्या बायकोला लेकराला घरादाराला सासू सासऱ्याला सुखात ठेव काय काय आणखी मागत असतील ते ज्याचं त्यालाच माहीत नाही महाराज एवढ्याशा तुकड्यामध्ये आपण देवाकडून सुखाची अपेक्षा करतो प्रत्येक माणसाला गरज आहे सुखाची सुख आहे देवाजवळ आणि तो देव आहे तुमच्या माझ्याजवळ याची ओळख आहे का तुम्हाला काय म्हणतात याला या भारताची लोकसंख्या किती आहे माहिती आहे किती आहे महाराज 140 कोटी 140 कोटी लोकसंख्येमध्ये मला तुमच्या गावातल्या हे काळ्या कोटचे जॅकेटवाले महाराज आहेत का नाही 140 कोटीच्या देशामध्ये मला यांच्याशी संवाद करायचा आणि तोही विथइन फ्यू सेकंड काही सेकंदात करायचा विज्ञानानं अशी प्रगती केली महाराज याला मोबाईल म्हणतात याला कंपनीनं एक पर्टिक्युलर नंबर दिलेला आहे बरं का आता तो नंबर त्यांच्याकडे एक मोबाईल आहे त्यांचा नंबर जर माझ्याकडे असेल आणि मी नुसता इथून डायल केला तर मी 140 कोटीच्या देशामध्ये मला पाहिजे त्या पर्टिक्युलर माणसाची बोलू शकतो बरोबर आहे का बोलू शकतो आता तर पुन्हा व्हिडिओ कॉलिंग आहे व्हिडिओ कॉलिंगमध्ये म्हणजे मी कोणासोबत बोलतो आहे हे सुद्धा मला दिसतं आहे बरोबर आहे का नाही पण याच्यासाठी मला या काळ्या कोटवाल्याचा नंबर माहीत पाहिजे याचा जर नंबर माझ्याकडे नसेल तर मी किती डायल करण्याचा प्रयत्न केला तरी संपर्क होईल का नाही होणार माझा दृष्टांत संपला ज्ञानेश्वरीमध्ये देवाचा मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर गरज वाटली तर लिहून घ्या तो नंबर जर तुमचा
तुमच्याकडे प्राप्त झाला आणि तुम्ही जर त्याला डायल केलं, मला सांगा जर 140 कोटीच्या देशामध्ये यांचा नंबर माझ्याकडे असेल तर मी त्यांच्याशी संपर्क करू शकतो, उठून त्यांना पाहू शकतो। तसा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी देवाचा मोबाईल नंबर सांगितलेला आहे आणि तो आहे 1515421। तो मोबाईल नंबर तुम्ही आता घरी गेले, मस्त जेवण करायचं, जेवण केल्याच्यानंतर घरी जा आणि घरी जाऊन लावून पहा, लागला तर स्वतःला भाग्यवान समजा आणि नाही लागला तर याचं काही तंत्र आहे ते कोणाला तरी विचारा। त्याच्या अगोदर कोड नंबर लावा, कोड नंबर जर लागला तर 100% मोबाईल लागायलाच पाहिजे, पण आउट ऑफ कव्हरेज जर लागला तर मग मात्र समजायचं तुम्ही करते है और हम भी करते है लेकिन करणे करणे में थोड़ा सा फरक पडता है। हा फरक समजून घेतला की काम झालं महाराज। वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावणी नाचोरंगी। प्रत्येक माणसाला गरज आहे सुखाची, सुख आहे देवाजवळ आणि तो देव आहे आपल्याजवळ। तुम्हाला क्षणभराचं सुख पाहिजे का निरंतर सुख पाहिजे? प्रत्येकाची अपेक्षा क्षणाची नको आहे, निरंतर सुख आहे। मी तर म्हणतो निरंतर सुख पण नको, सुखाचा सोहळाच पाहिजे। आणि सुखाचा सोहळा जर पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी साजरी करावी लागेल। व्यवहारिक सत्तेतली वर्षानं येणारी एक दिवाळी आपल्या सगळ्या गावाला, सगळ्या वस्तीला, वाड्या वस्त्याला आनंदित करून जाते अशी विद्युत रोषणाई केली असते। गोर गरिबाच्या घरी, ज्याच्या घरी चुलई पेटत नाही त्याच्या घरी सुद्धा गोडधोडाचं जेवण केलेलं असतं दिवाळीला, म्हणजे निखळ आनंद। तसं तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये दिवाळी साजरी करावी लागेल। कशी येते दिवाळी ऐका आता। आनंदाची दिवाळी आनंद। तसा तुम्हालाही हा आनंदाचा उपभोग घ्यावा असं वाटत असेल तर मग एक काम करा, आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी। घरी म्हणजे कोणत्या घरी? या घरी। घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद, सुंदर माझ्या घरात आत्मा हा आनंदत, चंद्र सूर्य दारात गोविंद गोविंद, दळणदळी ते मंदिरी विष्णू यावे लवकरी, चित्त माझे शुद्ध करी गोविंद गोविंद। छातीवर हात ठेवून किती जण हे दळण करतात हातवर करा बरं जरा। छातीवर हात ठेवून आपल्या अंतकरणाला आत्म्याला स्मरून
किती जण हे दळण दळतात त्या आजीने केला बघा इकडे दोन तीन आंबो आहे हे खरे दळण दळणारे माणसं आहेत ना त्याच्यामुळं ज्याला कर नाही त्याला दर कशाला महाराज भाग्यवान आहेत ही मंडळी की नित्य नेमानं यांचं दळण दळायचं काम चालू आहे तुमच्याही मावश्याला कधी जर वाटलं की नेमकं काय दळण दळतात ते विचारा त्याने जाऊ आणि नाही वाटलं तर मग आपलं चाललंय रोजचं ते चालू द्या पण हे दळलंच पाहिजे कारण सुंदर या घरात हा आत्मा नांदतो आहे हा कधी जाईल या शरणात सोडून सांगता येत नाही म्हणून महाराज तिसऱ्या चरणामध्ये हा सुखाचा सोहळा सुखाचा सोहळा ज्या भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये आपण बसले आहोत हाताने काळी आणि मुखाने त्याचं भजन विठोबा कुमा तुम्हाला काय करावं लागेल त्या परमात्म्याला तुमच्या चित्तामध्ये धारण करावं लागेल मी नेहमी सांगत असतो शरीर धडधाकट राहावं असं वाटत असेल तर शरीरामध्ये लागतं पित्त प्रपंच क्लिअर कट व्हावा असं वाटत असेल तर प्रपंचामध्ये लागतं वित्त आणि परमार्थ क्लिअर कट व्हावा असं वाटत असेल तर परमार्थामध्ये लागतं चित्त पण चित्ताचा विषय चंचल आहे तुकोबाऱ्यासारखा महात्मा देवाला विनवणी करतो माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही करुणिया बाई प्रवाहातारी दाताळा किंवा चंचल चित्तासी घेऊन या ठाई संताची पायी लीन व्हावे महाराज हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आपल्याकडं लग्न रीतीनं होतात पेरण्या रीतीनं होतात संबंध जुळवायचे काम रीतीनं होते परमार्थ सुद्धा रीतीचा आहे परमार्थ हा चालीचा नाही रीत कुणी सांगावी जाणत्यानी का नेमत्यानी तरी ती जाणत्यानी सांगितली पाहिजे आता माझ्यासमोर ही आजीबाई आहे बघा आज देवाचा उत्सव असल्यामुळे नवीन लुगडं घालून आली पण ही आजी अंगठे बहादर आहे हिला कनबरही शिक्षण नाही पण या आजीनं आयुष्यभर दुधातलं तूप काढण्याचं काम केलेलं आहे बघा रीत कुणी सांगावी जाणत्याने आणि इकडं एखादी साडीवाली बाई असेल
नवीन पंजीला काही हिरी माहित नाही, तिने काय केलं पाहिजे, जर फक्त तूप दुधातलं तूप काढायचं असेल तर या आजीबाईची शरणागती केली पाहिजे. आणि आजीबाईला म्हटलं पाहिजे, आजीबाई मला सांगा ना जरा तुपातले ते दुधातलं तूप कसं काढायचं. ते आता या साडीवाल्या बाईनं जर अशा बाहेर बाया मागं सारल्या म्हणलं मला हे सांग, आजी सांगेल का. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सगळं. रीत समजून घेण्याकरिता शिक्षणाची गरज नाही, तुम्ही किती मोठ्या कुळात जन्माने याची गरज नाही. फक्त एकदा आजीनं सांगितलं की बाई एक काम करायचं, दूध लाल बुंद होईपर्यंत तापवायचं आणि त्याला 6 महिने मुरू द्यायचं. तुम्ही हसला म्हणजे तुमच्या लक्षात, त्याला शांत होऊ द्यायचं, त्याच्यात थोडस विरजण टाकायचं, 8-10 तास त्याला मुरू द्यायचं. दुधाचं रूपांतर कशात होते, दह्यात. बाई त्या दह्यामध्ये रवी टाकायची आणि घुसळण करायचं, सार एका बाजूला आसार एका बाजूला म्हणजे ताक एका बाजूला लोणी एका बाजूला. बाई एवढ्यावर तूप होत नाही बरं का, पुन्हा ते लोणी बाजूला काढायचं आणि पुन्हा त्याला अग्निसंस्कार द्यायचा, म्हणजे पुन्हा त्याला लाल बुंद होईपर्यंत असं कढवून 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 कढवून. लोण्याचं रूपांतर कशात होतं मग, तुपात होतं. दुधामध्येच तूप आहे पण रीतीनं गेल्यावर कडे. तुम्ही सगळी माळी मंडळी आहात, मला सांगा कांद्याचं बी कांद्यात आहे का कुठे, कांद्याचं बी कांद्यातच आहे. रीत काय आहे सांगतो तुम्हाला, रीत कांद्याचे बियाचे जे कांदे आहे ते कांदे घ्यायचे, त्याचा 1/2 भाग कापायचा, खालचा भाग फेकून द्यायचा, वरचा भाग जमिनीत लावायचा, 3.5 महिने त्याला पाणी घालायचं आणि मग त्या पांढऱ्या डोंगळ्यामध्ये काळं काळं बी तयार होतं. बरोबर आहे का जी, आजीच्या लक्षात आलेली. कांद्यामध्येच कांद्याचं बी आहे पण तुमच्या पुढे 2-4 गोण्या टाकल्या म्हणलं दाखवा काढून दाखवता येईल का. रीत काय आहे, कांदा वरचा कापायचा तो वरचा फेकून द्यायचा, खालचा जमिनीत लावायचा, 3.5 महिने पाणी घालायचं, नंतर त्याला पांढऱ्या रंगाचा ढोंगळा येतो आणि त्याच्यात काळं काळं बी तयार होतं. मला वाटतं 1000 रुपये किलो येते, आहे का नाही. कांद्यामध्येच कांद्याचं बी आहे पण रीतीनं गेल्यावर कळे. बऱ्याला माळकरीचा सवासी काही गरज आहे का, कुणी काढा बेतार माणसानं जरी या रीत वापरली 100% त्याला कांद्याचं बी मिळेल का नाही मिळणार, 100% मिळणार. रताळाच्या डोळ्यामध्येच रताळू. आपण सहज म्हणतो हे गप्प तुला काय रताळ कळते, अरे लावून बघ म्हणजे मग कळत तुला रताळ. काही लोकांना रताळ कुठे येतात हे माहीत नाही, जमिनीत येतात कवर येतात आणि त्यांनी सांगावं महाराज रताळाच्या डोळ्यामध्येच रताळू आहे पण रीतीनं गेल्यावर कळे. डोळे काढायचे बटाट्याच्या डोळ्यामध्ये बटाटा आहे, रीतीनं गेल्यावर कळे. गायपातामध्ये दोर आहे, रीतीनं गेल्यावर कळे. तसा देहामध्येच देव आहे, मोबाईल नंबर लावून पहा म्हणजे नक्की कळेल. महाराज ज्या संतांनी हाडाची काळी रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला, एकदा त्यांचं आपण भजन करणार आहोत. सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचं. Thank you.
कट कट वाकडे केकट देव जाणे साळुंकी बोलत असे मंडळवाणी शिकविता धनी वेगळाची काय न्या पामरे बोलावी उत्तरे परी विश्वमरे बोलविले नामाची आपणे नभू सर्वथा कळीकाळाच्या माथा सोटे मारून वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गाऊनी ना सुरंगी सुखाचा सोहळा करुणी दिवाळी प्रेमे वटमाळी चित्ती धरून एक महात्मा असं म्हणतोय हरे भरे पेड़ पर सुखी डाली नहीं होती हरे भरे पेड़ पर सुखी डाली नहीं होती मुस्कुराते उठो पर कभी गाली नहीं होती जो बंदा झुक जाए प्रभु जी के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती गेली 18 वर्ष भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही हा ज्ञान यज्ञ प्रज्वलित ठेवलेला आहे काळ्या आईशी इमान राखणारी तुम्ही सगळी मंडळी आहात वयाने वयोवृद्ध आहात ज्ञानाने ज्ञान होत आहात तपाने तपवृत्त आहात तुमचा अधिकार परमार्थाचा फार मोठा आहे पण तुमच्या करिता शेवटच्या चरणामध्ये सावतोबा काय सांगतात Thank you.
सर्व गायक मंडळी त्यामध्ये आता काही धुमाळ महाराज असतील, गुजर महाराज असतील, इकडच्या बाजूला गुगळे महाराज आहेत, आमचे गुजर महाराज आहेत, काळे महाराज, सगळ्या गायक मंडळींनी अतिशय सुंदर साथ दिली, तुम्हाला मनापासून अभिवादन. साऊंड सिस्टीम वाल्यांनी तुमच्या कानापर्यंत हा आवाज येण्याकरिता सातत्याने प्रयत्न केले, तुम्हालाही अभिवादन. तुम्ही माझ्या समोर बसले सगळे वयानं, वयोवृद्ध तपाने तपोवृद्ध, मनाचे कान करून आळस न देता, विशेषता झोप न घेता, आपली वेळ अतिशय सुंदर आहे, झोप येण्याची वेळच नाही, ऐक ना. त्याच्यामुळं सगळ्यांनी असे मनापासून माझे वेडे वाकडे बोल ऐकून घेतले, त्याबद्दल तुम्हाला मनापासून अभिवादन करतो. संयोजक मंडळी ज्यांनी ही सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्यालाही मनापासून अभिवादन करतो. मला वाटतं मुळशी तालुक्यातलं हे विस्तारानं जर पाहिलं तर सगळ्यात मोठं मंदिर असेल. इतकं सुंदर मंदिर आपण या ठिकाणी उभारून जे काही या परमार्थाचं रोपटं जतन करून ठेवण्याचं काम केलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी या मंदिराकरिता, ज्ञानदानाकरिता, अन्नदानाकरिता मदत केलेली आहे, या सर्व देणगीदाराच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून झालेल्या कीर्तनरूपी वाक्पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणी, सावतोबाच्या चरणी आणि उपस्थित तुम्हा सर्व देववृंदांच्या चरणी ही सेवा कृतज्ञता भावाने समर्पित करून वाणीला पूर्ण विराम. जय Thank you.